नमस्कार, मी शावनी. तुमचं खूप खूप स्वागत आहे शावनी आहे शावनी संकेत या यूट्यूब चॅनलवर. तर आता आपण कुठेतरी चाललो आहोत, म्हणजे ते बाहेर चाललो आहोत आपण. तर माझ्या फ्रेंडचा बर्थडे आहे, ते सेलिब्रेट करायला आपण चाललो आहे बाहेर. ते तुम्हाला समजेल आम्ही कुठे चाललो. शावनी संकेत होत नाही तो कुठे काय 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 आज दहा व्हिडिओ जाणार आहे शावनी संकेतवरच. तर हे बघा, तिकडे गेले आहेत काहीतरी काम. हा ते बघा, जरा काहीतरी काम होतं तिथे गेलेले. तर आम्ही काल इला शिरगावात, तर आज सकाळी सकाळी जायचं होतं ना, म्हटलं जाऊया. तर ज्यांचा बर्थडे आहे ना, ते आता येतच आहेत देवगडवरून. आणि आता आपण जाऊ कुठेतरी बाहेर. ये इंट्रो केलाच असेल. आता आपण निघतो, आता जातोय बाजारपेठेत. खाली बघा जरा, केक कापशाल. नाही असं काय होत. असो पाऊस पडलेला नाही. हा बघूया, आता आम्ही जात आहो. खय जात आहो ते बघूया आता. बाकी हा सकाळपासून असं ढगाळ वातावरण. हा पाऊस नाही अजून, वाळा घालून पाणी नाही. असं जोरात पाऊस येलो की कुर्ले भेटतात. मग काल आवनी बघा, आज नवीन टी शर्ट घेतलाय काल फिराक जाऊचा. काय तुम्ही ए घड्या मला तुझा. ते पण त्याने घरी ठेवलंय, मी पण घरी ठेवलं. नाही बघा, ही वडापाव घेऊन थांबले दादाकडे. नाही पाऊस आलाय थोडा. घेतली आहे नाश्त्याला आणि वडापाव. गाडीतच पार्टी करता आम्ही. त्याच्यामुळे येणार होतो. मागे बसले सगळे. पाऊस सुरू झालो. शिरगावातच पाऊस. बाहेर मस्त आहे की सुंदर असं वातावरण आणि सुंदर अशा वातावरणात सुंदर अशी फॅमिली आज आपल्या बरोबर. हा तर खूप मजा करणार होत आपण या व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही. हे बघ, आपण कणकवलीत थोडा वेळ थांबलेलो आहोत. थोडा काम होता, आता झाल्यानंतर आपण पुढे निघालो आहोत. जय शिवराय, जय शंभूराजे. हे बघ, हे आता आपण झाराप झाराप फाट्यावरून आतमध्ये आलोय. मानगावला चाललेलो आहे, कुडाळ मानगाव. तर आता इथे एक दत्त मंदिर आहे, तिथे आपण जातोय. टेंबे स्वामींनी स्थापन केलेलं आहे, तर बघू शकता तुम्ही. आता आपण आता घुसलेलो आहोत झाराप फाट्यावरून आतमध्ये. साधारण किती होता? 6-7 किलोमीटर फाट्यावरून. 6-7 किलोमीटर आहे. रस्तो बघून ठेव, मला सांगशील. बघा, आता आपण जवळ पोहोचलेलो आहोत टेंबे स्वामी मर. तहाय म्हणतात सगळे विटांचीच घर. आता अजिबात म्हणजे चिरो हे वापरलं जात नाही. कशासाठी तो देऊळ जेव्हा बांधलेले ना पूर्वजांनी. हा हा, त्यावेळी त्यांचे चिरे कोणीतरी घेऊन गेला असं अख्खा एका चोरी गेला. बरोबर, थोडेसे चिरे चोरी गेले तेव्हा देऊन सांगितले की बाबा
चोरी कोणी घेणार नाही तर घेऊन जाऊ दे, पण ते नाही त्याला काय घरात लावू भेटणार नाही, त्याच्यामुळे तेव्हापासून म्हणत कोण लावत नाही, हिंमत नाही करत. बरोबर, विटांची सगळी, मी पण आता बघतोय ना सगळी विटांचीच घरात, फक्त विहिरीक लावतात, घरात कोण, हा घरासाठी कोण नाही लावत. मी श्रावणी आहे, मी पहिल्यांदाच येत आहे, गाव पण मस्त वाटतं. इकडनं आतमध्ये एक किलोमीटर अर्धा किलोमीटर. हे बघा, तुम्ही जर इकडे येत असणार तर बोर्डा वगैरे सगळी लावलेली आहेत, म्हणजे तुमका काय असं विचार देऊची पण गरज नाही. अशी एक काहीतरी असत ना त्यांचा तो, खायच्या महिन्यात ती साधारण, मग कोणत्या जानेवारीत असते, जानेवारी. हा हा, दगडांची गुंफा अशी आतमध्ये, एक माणूस दोन माणसं आतमध्ये बसतील. बरोबर, एवढी जागा आतमध्ये. कोणतरी माहित करत असेल असं नॉर्मल वेळ आपण जाऊ नाही, जाऊ नाही सगळं. बरोबर, झेंडा वगैरे काहीतरी दिसत काय बघा. रामदेवी यज्ञेश्वरी मंदिर कोल्हापूरच्या महालक्ष्मीची बहीण आहे असं म्हणत, असं आहे म्हटलं आता मित्रांनो की कोल्हापूरची जी महालक्ष्मी आहे ना तिची बहीण यक्षिणी. तुमका बरे माहिती मंदिर मंदिर आवाज कसे काढतात ते. मंदिराच्या इथे याचा तुम्ही पण आमच्यावर दर्शन घ्या. आता आपण मंदिराच्या परिसरात आलो आहोत. तर आता श्रावणी वगैरे तिथे चप्पल वगैरे काढूया आणि जाऊया आता मंदिरामध्ये. हे बघा यक्षिणी देवी मंदिर आहे. कुत्रा बघा झोपलं तो बाबू बुबू बघ तो बघ पुढे. खाली बघा पायरी नाही ती. हे बघ इकडे तिकडे भारी वाटलं, मस्त मंदिर आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, महालक्ष्मी देवीची जी बहीण आहे ती ही यक्षिणी देवी मानली जाते. आणि इथे बघा महादेव आणि इथे आपले हनुमान स्वारी आहेत. चला तर बाहेर जाऊया तिकडे. आम्ही पहिल्यांदाच येतो इकडे, ह्या गावातच पहिल्यांदा येतो आहे. खाय ना गेली हे बघ, ही काय खेळतात ती बघा. हे जन्मस्थान ना गिरणार.
काय ग्रुप आयकॉन बदललो बघा आता आपण इथून दर्शन घेऊन आता कोणत्या मंदिरात जातोय दत्त मंदिर आणि आम्ही नवरा बायकोचं बघा कसं दर्शन होत आहे चटके सहन करत आम्ही जातोय कडे कडे चला आधी चला लिंबू पाणी असेल तर घेऊया हो काय भारीच आहे इकडे बघी बाबू काय ते बघ तरी मंदिर भारी आहे दत्त मंदिर बघ आणि बघ लहानपणी आलेली ती भारी नाय श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः जय सद्गुरु मित्रांनो कसं हे अँगल पासून बनवलेली डिझाईन आहे बघा हा फर्स्ट टाइम अशी बघते की अँगल पासून ही डिझाईन बनवलेली आहे इतकी भारी वाटतं ना बघा झाडाचा शेप दिलेला पण किती छान वाटतं ती बघा आणि हे दत्त मंदिर आहे बघा मा तो बघा कोण बसतो आता ते बघा मस्त वाटलं मित्रांनो येऊन आहे आणि इथे विहीर ना आम्ही इकडे बघितलं नाही अशात दिसलं आम्हाला विहीर मस्त आहे की वरती हे आहे बघा फोटो काढताय सांग ही डिझाईन मला बघून भारीच वाटली मी तुम्हाला सांगा ही अँगलची डिझाईन हा कशी आहे ती सांगा काला आहे श्री गुरुदेव दत्त पुढची बाजू आहे पण दर्शनाची लाईन त्या साईडने तर आता आपण दर्शन घेऊन येऊया श्रावणी फोटो वगैरे काढते आहे आणि अक्षरा नाचते इकडे मिठी मारायची आहे फोटो नाही हा हे बघा खांबाग मिठी मारल्या नाही बघा मार जा मिठी दत्तांचा जा ना भूत पिशाच काय असत हेही काय करतात एवढीच जास्त नाही मारू शकत बस झाली तर हे बघा आता आपण मंदिरामध्ये आलो आणि तुमच्या समोर बघू शकता तुम्ही मूर्तीचं दर्शन घेऊ शकता ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः आता आपण बाहेर आलो भारी वाटलं खूप मस्त वाटलंय आणि इथे हनुमान स्वारींची मूर्ती आहे जय श्रीराम हा मी हा बघूनच खुश झालाय मस्त मंदिर आहे मित्रांनो मोठा मोठा परिसर आहे असा वाईड अँगल नकोच घेऊ ना असं घे फक्त आणि मंदिर मस्त असं काळ्या दगडापासून बांधलेला भारी वाटतं इथे येताय ना तुम्ही तर तुमचं मन एकदम प्रसन्न होणार आहे मंकी 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 बाबू घाबरलो मांडणं झाली त्यांची मित्रांनो इथे आता आपण आलो ना हे वहिनीचा आणि इकडचाच गाव आहे तर आपण हाही लावणं हो जो हॉल हा हे बघा तो जेवणाचा हॉल हा आणि इकडे मेन ह्या मंदिराची खासियत म्हणजे काय माहित आहे दर दिवशी इथे जेवण असतं दुपारी आणि रात्री दुपारी आणि रात्री इथे जेवण असतं म्हणजे महाप्रसाद असतो ते ह्या मंदिरामध्ये दोन्ही टाईमला तुम्हाला जर महाप्रसाद घ्यायचा असेल तर तो इथे असतो आ
आणि इथे राहण्याची सोय पण आहे. तर जर तुम्ही येताय तर इथे महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. संध्याकाळी येत आहे तर रात्री पण मला महाप्रसाद असतो, सकाळी येत आहे तर दुपारी पण महाप्रसाद असतो. आणि एक माणूस घाबरला. इथे पण काहीतरी हाय वाटतं, विचारूया आपण. हे बघा, इथे पूर्ण जाळीने पॅक केलेलं आहे. ते बघा, हा इथे ना मोठ्या प्रकारचा ना होम केला जातो वर्षातून एकदा, तर त्याच्यासाठी ही जागा आहे. त्याच्यामुळे बाजूने सगळीकडनं पॅक करून ठेवलेला बघा. आणि मी तर म्हणते एकदा तरी तुम्ही या मंदिराक भेट द्या, तुमचा लय भारी वाटतला. पूर्ण मंदिर आहे ना ते काळ्या दगडामध्ये आहे. आणि इथे एक झाड पण आहे बघा, तर कसलं आहे ते माहीत नाही. औदुंबरच वृक्ष आहे ते बघा, ती फळं दिसत आहेत बघा. हे औदुंबर वृक्ष आहे बघा. दत्ताचं स्थान आहे हे. आता जो बोललेलो ना महाप्रसादाचा, तर तुम्हाला हॉल बघूया, आपल्याला दाखवायला मिळतो काय. ते एकावेळी 200 ते 250 माणसं बसतात. महाप्रसाद कक्ष आहे बघा, इथे लिहिलेलं आहे. बघा हा तो हॉल आहे. चाळीस टेबल आहेत ना. खूप छान अशी व्यवस्था आहे बघा. याकडे येता असता तुमका दुपारी किंवा रात्री महाप्रसाद येऊ मिळणार आकडे. हे बघा, आता आपण मस्तो की दर्शन घेऊन इथनं निघालो आहे. जय सद्गुरु. भक्तनिवास हा बघा, इथे भक्तनिवास आहे म्हणजे इथे राहण्याची पण सोय आहे. आणि दोन्ही टाईम महाप्रसाद तर आहेच. मस्तपैकी दर्शन झालं आणि खूप छान वाटलं. मंदिराच्या तुम्ही जाताच ना एक नंबर वाटली फिलिंग. मस्त म्हणजे जा जुना मंदिर आता का अजिबात धक्को दिलेला नाही आणि बाहेरनं जा काम केलेलं आता पण बघितलंच ना अँगलमध्ये त्यांनी असा झाडाचे जसे शाखा असतात त्या त्यांनी डिझाईन दिलेला तर खूप भारी वाटतं. तर कधी जर तुमका वेळ मिळालो तर अकडी नक्की यावा. अकडी आतमध्ये घुसला जारा पाट्यावर ना की सगळी बोर्डा लावलेली आहेत, कोणाक विचारूची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही मंदिरापर्यंत येतलास. अकडी मागे हा तर दत्त मंदिर हा आपण मगाशी गेलेला हो ना, तर यक्षिणी देवी मंदिर म्हणजे महालक्ष्मी देवी तर तिचा मंदिर आहे. ता पण खूप छान आहे बघण्यासारख्या. आणि हय तुमका दोन्ही टाईम परत सांगते दोन्ही टाईम महाप्रसाद मिळतलो. तर असं नाही खयचोही दिवस खयच्याही दिवशी येवा, वर्षाच्या 12 महिने तुमका हे महाप्रसाद मिळतलो. दुपारची आरती झाल्यानंतर आणि रात्रीची आरती झाल्यानंतर हे महाप्रसाद असतं. आणि प्लस आहे भक्तनिवासपणा राहूची सोय आहा. तर चला आता हायना आपण पुढे जातला. तर आता तुमका पुढच्या व्हिडिओमध्ये बघूक मिळत की आपण हायना पुढे नक्की खय जातला आणि काय करतला होता. तर चला तो पण व्हिडिओ बघू विसरा नको. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय सद्गुरु.